श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन चोवीस तास खुलं झालं असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर देवस्थान समितीच्या वतीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय तात्काळ अमलात आणण्यात आला आहे आषाढी एकादशीच्या जा पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मंगळवारपासून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन चोवीस तासांसाठी खुलं करण्यात आलं आहे महानैवेद्य झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला पलंग काढल्यावर देवाचे सर्व नित्योपचार बंद ठेवून चोवीस तास दर्शन खुलं करण्यात येतं अशी परंपरा आहे त्याला आज प्रारंभ झाला आता जवळपास तीन आठवडे चोवीस तास दर्शन खुलं राहील प्रक्षाळ पूजा झाल्यावरच विठ्ठल रुक्मिणीचे बंद असलेले सर्व नित्योपचार सुरू होतील